मला जर बोलायचे असेल तर मला त्यांच्याच भाषेत सांगावे लागेल, मी नाही केली ओ मिमिक्री, मी खरंच इमानदारीनं माय बापाच्या इमानदारीनं मी नाही केली मिमिक्री। मी असं म्हणते की समजा मी माझ्या आदिवासी भाषेत जर प्रश्न विचारले मोदीजींना, कळतील का? मी जर त्यांना म्हणलं, मोदीजी मेरी एक अडचण आहे, तुम्हाला खूप पुचणे काय दिक्को भला तुम्ही येऊ बोलले थे, समजले का उनको भी का बोलन लगे का नहीं शे, समजले का उनको? अब अगर उनको समजावने का तो मिलको उनकेच भाषेमध्ये बोलणे होणार ना। मला जर बोलायचे असेल तर मला त्यांच्याच भाषेत सांगावे लागेल। मोदीजींना जर हिंदी समजते तर मैं आपकी बेटी हूँ, मैं आपकी पोती हूँ, 9 तारीख को मैंने आपको सवाल पूछा था, किंतु आपके लोग FIR दर्ज करके मुझे डराने धमकाने की कोशिश कर रही है। मैं फिर एक बार ऑनरेबल प्राइम मिनिस्टर जी से फिर एक बार बड़ी विनम्रता से पूछना चाहती हूँ कि मोदी जी आपने कहा था कि हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे, कहाँ है रोजगार? आपने कहा था हर एक के खाते में 15 लाख रुपए आएंगे, मेरे खाते में 15,000 भी नहीं है। मोदी जी हमारे यहां हर एक के पास सर्फिंग के लिए डाटा तो है पर खाने के लिए आटा नहीं है, क्या करेंगे? हमें आटा चाहिए, डाटा नहीं चाहिए। मैं प्रश्न विचारती है, चूक करती है का? If questioning to honorable prime minister is a crime, then okay, I'm criminal and I'm ready to pay for it. Agar sawal puchna gunah hai to haan main gunahgar hoon aur main sawal puch rahi hoon, kintu agar main fir hindi mein isliye baat kar rahi hoon taki meri baat adarniya modi ji tak pahunche, agar modi ji aise kehte hai ki ये मोदी जी के कुछ भक्त लोग जो है, जो भक्त लोग कह रहे हैं कि अरे ती अशाच आवाजात बोलली, ती तशाच आवाजात, अरे दादा हो तुम्ही मला प्रश्न विचारताय, पंतप्रधान मोदी साहेबांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या पश्चिम बंगालमध्ये प्रचार करताना ममता बॅनर्जींच्या साठी दीदी ओ दीदी हे चाललं होतं तुम्हाला, एका महिलेचा अवमान करणार, हेळसांड करणार आणि तिच्याबद्दल अत्यंत निंदाजनक पद्धतीने बोलणं हे चाललं तुम्हाला, तेव्हा काही नाही कोणी बोललं? अरे काय टीका करता तुम्ही, म्हणजे सुषमा अंधारेवर ईडी नाहीये, काहीच नाहीये, मग काही केसेस नाही आहेत, मग काय टीका करायची? क्यू करावीशी वाटते यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची? काय बोलतायत अंधारे, माझ्या आडनावावरून टीका करता? आडनावावरून? अरे आडनावावरून टीका करणे म्हणजे तुम्ही तुमचा जातीवादी मनुवादी दृष्टिकोन दाखवताय पुन्हा पुन्हा, जो तुमचा जातीवादी USP हा BJP चा ठरलेला USP आहे। जातवाचक किंवा आडनाववाचक तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमच्या मनी मानसी किती जातीयता भिनलेली आहे हे तुम्ही सांगता। माझ्यावर टीका करायची आहे तर खुशाल करा, पण मी जे मुद्दे मांडते त्या मुद्द्यांना तर्काने उत्तर द्या। मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत।